आणि बाळासाहेबांनी भाषणामध्ये असं सांगितलं की आज मी हा पुतळा बघितला, ह्याच्या आधी पाहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण हा पुतळा माझ्या वडिलांपेक्षा मधुदंड त्यांच्या वडिलांच्यापेक्षा जास्त चांगला दिसतोय म्हणे. बाळासाहेब म्हणाले, अरे काय तुमच्या काय बिअर बिअर काय आहे की नाही काय? अरे हो विसरलोच, म्हणून आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्या गेल्या बाळासाहेब बोललो, चार पाच जण कोणाला तरी बोलो बाहेरून, हा पकवणार. ते बोले, मी रोज रात्री 5 चमचे घेतो. बाळासाहेब बोले, 5 चमचे? हो म्हणे, गेली 25-30 वर्ष झाली मी 5 चमचे घेतो. मग सकाळी काय सिपोरेक्स का? लहान होतो, आमच्या आजोबा जेव्हा गेले त्याच्यानंतर मला असं वाटतं 1974-75 सालची गोष्ट असेल, आमचा पोर्तुगीज चर्चला आमच्या आजोबांचा पुतळा बसवला होता. वसंतदादा पाटील त्यावेळेला त्या पुतळ्याच्या अनावरणाला होते, आणि त्या पुतळ्याचं अनावरण झालं, सगळं झालं, मग सगळ्यांची दादांची वर भाषण झाली, बाळासाहेबांचं भाषण सुरू झालं. स्वतःच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय प्रबोधनकरांचं, आणि बाळासाहेबांनी भाषणामध्ये असं सांगितलं की आज मी हा पुतळा बघितला, ह्याच्या आधी पाहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण हा पुतळा माझ्या वडिलांपेक्षा मधुदंड त्यांच्या वडिलांच्यापेक्षा जास्त चांगला दिसतोय म्हणे. त्याचा ह्युमर कुठे कसा जागा होईल ना, काही नेम नसायचा. मला असं एकदा आठवतंय, आम्ही पुण्याला होता, मी एकाचंच फक्त नाव घेऊ शकतो कारण ते नाव सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार नाही, मजा येणार नाही, पण एका व्यक्तीच्या घरी ते पु ल देशपांडेंचा वाद जेव्हा झाला होता, तो वाद झाल्यानंतर मी एकदा पुलंदा भेटून बाहेर पडलो. बाळासाहेबांना फोन केला, म्हटलं असं असं आहे, म्हटलं मला असं वाटतं की पुलंदा तू भेटलं पाहिजेस, कारण म्हटलं मला खूप तब्येत खूप खराब दिसते. मला म्हणले मुंबईला ये मग आपण बोलू. गेलो, मग त्याच्यानंतर एक आठवड्याभराने आम्ही पुलंदकडे गेलो, सकाळी गेलो, पोचलो वगैरे सगळं झालं. मला म्हणाले संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी जेवायला जायचंय. म्हटलं बरं. ज्या ठिकाणी गेलो आम्ही तिकडे तो माणूस इतका पकपक 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 करत होता, आम्ही दोघेच जण होतो. बाळासाहेब म्हणाले, अरे काय तुमच्या काय बिअर बिअर काय आहे की नाही काय? अरे हो विसरलोच, म्हणून आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्या गेल्या बाळासाहेब बोललो, चार पाच जण कोणाला तरी बोलो बाहेरून, हा पकवणार. मग मी भीमसेन अण्णांना फोन केला, ते म्हणाले मी 1 पाऊण तासात येतो. मग मी रवी परांजपेकरांना फोन केला, ते म्हणाले मी 1 तासात येतो. अजून 1-2-4 जणांना मी फोन केले, सगळेजण बोलले मी 1 पाऊण तासात येतो, 1/2 तासात येतो वगैरे वगैरे. माफ करा, मी नाव घेतोय पण मला नाव घेतलं पाहिजे, कारण नाव जर घेतलं नाही तर तो विनोदच पूर्ण होत नाही. बीजी शिर्केंना फोन केला, बीजी शिर्के मोठे उद्योगपती मला माहिती असतील, त्याला फोन केला, ते समोरच राहायचे तिकडे. ते म्हणाले की 5 मिनिटात आलो. मग ते आणि त्यांचे एक त्यांचा मुलगा, दोघे जण आले, बसले, मग सगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि बऱ्याचदा बाळासाहेबांचा असा विषय असा कुठेतरी यायचा, मग त्यांचं ते सकाळी त्यांना ते सुरू व्हायचं, सकाळी निघता येत नाही मला, मग मला ते टॉयलेटला जावं लागतं, आणि मग टॉयलेट बिलेट, असा सगळा विषय निघाला. त्याच्यावरती बीजी शिर्केंनी त्यांना सांगितलं की बाळासाहेब तुम्ही सकाळी रात्री काय ते घेतात ते इसाबगुल, ते इसाबगुल का नाही घेत? तर बाळासाहेब बोलले की खकाओ. ते बोले मी रोज रात्री 5 चमचे घेतो. बाळासाहेब बोले 5 चमचे? हो म्हणे, गेली 25-30 वर्ष झाली मी 5 चमचे घेतो. मग सकाळी काय सिपोरेक्स का? हे आईच्या वेळेला कुठून येईल हे त्यांचं काही सांगता यायचं नाही. बरं, असे इतके अनेक प्रसंग आहेत की जे मला तुमच्याशी बोलता पण येणार नाही जयरित्या. म्हणजे मी अनेक लहानपणापासून गोष्टी बघितल्या, पराभव झालेले अनेक लोक यायचे, रडत यायचे, त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ज्यावेळेला यायच्या त्यांच्याबरोबर कसे बोलणारे बाळासाहेब, हे सगळं मी लहानपणापासून पाहत आलो. आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व मी लहानपणापासून पाहत आलो, त्यांच्याबरोबर वावरलो, त्यांचा सहवास मला मिळाला. मला असं वाटतं की मी खरंच सांगतो, त्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे मी त्या गोष्टी ज्या पाहू शकलो
ते पाहू शकल्यानंतर देखील म्हणूनच मी एक स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो, नाही तर माझी हिंमत झाली नसती. त्याच्यामुळे यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झालं तरी खचून जात नाही. या सगळ्या का, तर हे लहानपणापासून बाळासाहेबांना पाहत आलो म्हणून ही माझ्याकडनं मला ही गोष्ट मला मिळाली.